तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता दिवाळी जवळ आलेली आहे, सगळेजण शॉपिंग करायला तर जातच आहेत. पण आता मी आज चाललेली आहे रविवार पेठेत, पुण्यातील रविवार पेठेमध्ये. आकाशकंदील छोटे मोठे आणायचे होते. छोटे लागतात ऑफिससाठी किंवा घरातल्या खिडकीसाठी, आणि मोठा एक दोन तीन पण लागतात. तर आज म्हटलं चला वेळ मिळालेला आहे तर जाऊन यावा. पण प्रचंड गर्दी होती, तरी पण केला ॲडजस्ट त्या गर्दीमध्ये. केली शॉपिंग बऱ्यापैकी, काय काय मला लागणार होतं म्हणजे जास्त काही घेणार नव्हते मी. मला घ्यायच्या होत्या पंत्या, आकाशकंदील, परत रांगोळी, अजून एवढंच दोन तीन वस्तूच घ्यायच्या होत्या मला. त्यामुळं मला काही जास्त वेळ लागला नाही. आणि अशा छोट्या छोट्या पंत्या पण दोन तीन पेंट केलेल्या पण घेतल्यात, आणि दोन तीन मी पेंट करण्यासाठी पण स्वतः घेतल्यात, कारण माझं दुसरं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी टाकणार आहे. आणि रांगोळीचे साचे वगैरे घ्यायचे होते. आता हे नवीन आलेलं आहे बघा, प्रत्येकांच्या यावर्षी प्रत्येकांच्या घरामध्ये हे नवीन दिसणार रांगोळी. हे फक्त साचे घ्यायचे आणि याच्यामध्ये कलर फक्त फील करायचा. झालं काम, रांगोळीची डिझाईन काढायचं काम नाही की काय काम नाही. तर चला इथं बघा, फुलांच्या माळा वगैरे आहेत. आणि गर्दी असल्यामुळे व्लॉग शूट पण करता येत नव्हता, तरी पण मी कसा तरी केलेला आहे. अगदी छोटाच मी 5 मिनिटांचा पण नाही झालेला एवढा केलेला आहे, कारण हात वर करायला गेलं की इकडून तिकडून थडकाथडकी होत होती. मोबाईल कुठंतरी पाडायचा किंवा कोणतरी मोबाईल ओढून घ्यायचा, म्हणून मी जास्त व्हिडिओ करायच्या नादी नाही लागले. पण कसं आहे झगमगाट दिवाळीचं आहे तुम्हाला दाखवावंसं वाटलं म्हणून मी एक छोटासा व्लॉग तुमच्यासाठी करत आहे. लाईटिंगच्या माळा पण घ्यायच्या होत्या, विसरलेच तुम्हाला सांगायचं. आहेत असल्या लाईटिंगच्या माळा, अशा छोट्या छोट्या खिडकीमध्ये चांगल्याच नाहीत दिसत. असं भरगच्च लाईट असेल तर खिडकीमध्ये छान दिसतं. आणि हे पण घेतलेलं आहे मी दिवाळीचा ह्याच्यामध्ये साचा, आणि एक एक घेतलेलं आहे. पण मला ते माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलसाठी लागणार आहे म्हणून मी घेतलेलं आहे. आणि बाकी आकाशकंदीलची ट्रायल वगैरे पण चालली होती, पण एक आकाशकंदील मोठा घेतला, 2 होते चांगलेच आहेत ते घरातले. 3 आकाशकंदील लागतात, 2 जुन मागच्या वर्षीचे चांगलेच होते, टाकून दिले नाहीत आम्ही ते. तसंच ठेवला आणि 1 लागणार होता, म्हणजे 3 ठिकाणी लावावं लागतं आम्हाला आकाशकंदील. त्यासाठी आकाशकंदील जास्त घ्यावे लागतात, 3 मोठे आकाशकंदील आणि छोटे छोटे आकाशकंदील घ्यावे लागतात. आणि इतकं सुंदर वाटत होतं ना, एवढ्या गर्दीत पण शॉपिंग करायचा उत्साह आला होता. ही फक्त झाली आकाशकंदील, पण त्या रांगोळ्यांची शॉपिंग. अजून बाकीची शॉपिंग खूप अजून बाकी आहे, ती आता कधी होते वगैरे. आणि हे आकाशकंदील इतके भारी ओळीनं लावलेले सगळे, सगळेजण विकत घेत नव्हते पण फोटो मात्र काढत होते. मी पण काढले, छान छान व्हिडिओ वगैरे केलेले आहेत. आणि खूप छान गर्दी पण भरपूर होती तिथेही. आणि रांगोळी पण घेतलेली आहे बघा. हा मुलगा 20 रुपयाला छोटे 2 ग्लास असे रांगोळी देत होता. म्हटलं चला मोठ्या दुकानात घेण्यापेक्षा बिचारा रोडवर बसलेल्या या मुलाकडून घ्याव्या, म्हणून जवळजवळ मी 170 रुपयाची रांगोळी या मुलाकडून घेतली. आणि मी आल्यावर अजून 2-3 कस्टमर याच्याजवळ आले, तो खूप आनंदी झाला होता माहिती आहे का. त्यामुळे छान वाटलं त्याच्याकडं पण बघून, आणि तेवढंच त्याला पैसे मिळाले. दुकानात तर सगळेच घेतात रांगोळ्या वगैरे, पण त्यांची पण दिवाळी चांगली व्हावी असं वाटतं ना गरीबाची, त्यामुळे मी रोडवरच रांगोळी घेतली. आणि हे लक्ष्मी रोडला तर जबरदस्त लाईटिंग केलं होतं, किती भारी लाईटिंग, इतकं एवढं सुंदर लाईटिंग पहिल्यांदाच मी इथे ह्या पुण्यातील लक्ष्मी रोडला बघते. मी 5 वर्ष झालं पुण्यात आलेली आहे लग्न होऊन, पण एवढं भारी लाईटिंग पहिल्यांदाच बघत आहे बघा. बघितल्यावर तुम्हाला पण किती छान वाटेल आणि बघायला जावं असं वाटेल. तर चला बघा आणि पुढे काय काय आहे.